केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा आमने-सामने आलेले आहेत आणि राणेंमध्ये निवडणूक लढवण्याची हिम्मत नाही, त्यामुळे ते कच खात आहेत. नारायण राणेंचा 100% पराभव निश्चित आहे असा टोलाच खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. तर आपण कुत्र्या मांजराला घाबरत नसतो असं प्रत्युत्तर राणेंनी दिलंय. नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिम्मत जी पाहिजे ती हिम्मतच नाही आहे. त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे. आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत. यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे. नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे. उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे. मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही, हे दे सांग त्याला. कुत्री मांजरानं मी नाही घाबरत. आणि निवडणुकीत कशा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो. आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे. कुठे पण लोंबकळत राहायचं,